करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाज बांधवावर दाखल केलेले कलम रद्द करावं या मागणीचं निवेदन काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हणमंत सायबोळू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिलं आहे. मोची समाजाचे सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे हे मोची समाजातील युवा नेते होते. नेहमी ते गरजूंना मदत करत होते. तसंच ताडीच्या विरोधात त्यांनी जन आंदोलन उभं करून सोलापूर शहरात ताडी बंद केलेली होती. तरुणांना निरोगी राहण्यासाठी स्वतः पैसे खर्च करून त्यांनी व्यायामशाळा देखील उभी केली होती. त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा होता. दरम्यान 15 मे रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. या बातमीमुळे सर्वांना धक्का बसला आणि या कारणामुळे करण म्हेत्रे यांच्या 16 मे रोजी निघालेल्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. तरी मागासवर्गीय मोची समाज बांधव एका सहानुभूतीमुळे आलेले असताना पोलिसांनी 88 लोकांना अटक करून 353 कलम लावून गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांना कोर्टाकडून जामीन मिळालाय. मोची समाजातील बांधव हे कामगार वर्ग असल्यामुळे त्यांना रोज कष्ट करून ते जगणारे असून त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न रोजच्या रोज वाढतोय. यात पुन्हा 93 लोकांची यादी देण्यात आली आहे. हे सर्व लोक झोपडपट्टीतील असल्यामुळे 7-12 उतारे त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे जामिनाचा खूप मोठा प्रश्न उभारणार आहे. तरी यापुढे कुणावरही हा गुन्हा दाखल करू नये आणि 353 गुन्हा नोंद केलेल्या लोकांना त्यांच्यावरील ते कलम रद्द करावं अशी मागणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हणमंत सायबोळू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलं आहे. यावेळी उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, माजी नगरसेवक जेम्स जंगम, चक्रपाणी गज्जम, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष यल्लप्पा तुबडोळकर, राजू निलगंटी, मारेप्पा कुमार, विश्वनाथ म्हेत्रे, आनंद भंडारे, विशाल सायबोळू आदींची यावेळी उपस्थिती होती. परंतु माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सगळ्यावर जे जे गुन्हा आले तर त्यांच्यावर 353 गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु आम्ही जवळजवळ जामुनी मोची समाजाचा 2 ते 2.5 वर्षापासून या सोलापूरात राहतो. परंतु अशा प्रकारे गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही आहे. आजसुद्धा आमच्या जामुनी मोची समाजाच्या बायका रस्त्यावरनं कधी मयत गेली तर तो रडतात. कारण का त्यांना सहानुभूती अशी आहे की एखादं घरात कोण जर वारलं तर त्याची सहानुभूती वेगळी असते. मी माननीय आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्वरित 353 कलम रद्द करावं. मी या ठिकाणी खास करून माननीय सुशील कुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जर नसले असतं तर उर्वरित 100 लोकांना जामीन झाला नसतं.